जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रावेर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी जामनेर शहरातील बोहरा सेंट्रल स्कूल या ठिकाणी मेळावा घेण्यात आला होता। या मेळाव्याची परवानगी नसल्यामुळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष किशोर पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांवर आदर्श आचारसंहितेचा भंगचा गुन्हा जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस करत आहेत। या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मेळाव्याप्रसंगी झालेला खर्च हा निवडणूक खर्चात घेतला जाणार असल्याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचीही माहिती दिली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही। झूले लाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूले लाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।